आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती, जयंतीच्या निमित्ताने आज या पवित्र स्मृतीस्थळाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आलो आहोत. खरं तर या ठिकाणी आल्यावरती एक मनाला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. यशवंतराव चव्हाणांचं जे कार्य आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्या विचारांनी आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो आणि त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि म्हणून जयंती पुण्यतिथी हे कार्यक्रमाला आम्ही इथे आवर्जून येऊन दर्शन घेतो. लोकसभेसाठी आपण इच्छुक आहात, सध्या शिवसेनेची शिवसेनेला ही जागा सुटावी यासाठी काही बोलणं झालं मुख्यमंत्र्यांची? हे बघा, लोकसभेसाठी मी इच्छुक आहे. मी यापूर्वी 2 वेळा लोकसभा ताकदीने लढलो आहे आणि मुळात ही युतीच्या वाटपामध्ये ही जागा शिवसेनेची आहे, त्यामुळं जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेने मागणी केली आहे. या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत आणि ते या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्यामुळं नक्कीच त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकासाचा निधी, हा 1000 कोटी रुपयाचा निधी या जिल्ह्यामध्ये आलेला आहे. विकास कामाचा डोंगर रचला आहे, त्यामुळं सातारा जिल्ह्यातील जनता देखील आज असं एकनाथ भाईंच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळं मला काही वाटत नाही असं की महायुती आमची राज्यामध्ये आहे. महायुतीच्या माध्यमातून देखील चांगलं काम या राज्यात चाललं आहे आणि त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काही झालं तरी हा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला येईल आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही महायुतीच्या या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि नक्कीच या जिल्ह्यावरती भगवा पडकू याचा आत्मविश्वास मला आहे. गेल्या 2 ते 3 लोकसभेच्या निवडणुकांचा पूर्णपणे अभ्यास किंवा तुम्ही स्वतः या प्रक्रियेतला सहभागी उमेदवार म्हणून राहिलेला आहात, कुठंतरी जे उमेदवार निवडून आले त्यांच्याकडून अपेक्षित असा विकास झालेला दिसतो आहे का तुम्हाला? हे बघा, आपण सातारकरांनी देखील या गोष्टीचा आता विचार केला पाहिजे की 10 वर्ष झालं मोदी साहेब आपल्या राज्यात आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून या देशाचं चांगलं नावलौकिक वाढलं आहे, विकासाचा दर वाढला आहे. आज सगळ्याच बाजूने आज देशामध्ये नव्हे तर जगामध्ये मोदी सरकार यशस्वी काम करते आणि अशा ह्याच्यामध्ये आज गेली 10 वर्ष आमच्या जिल्ह्याचं खासदार त्यांच्याबरोबर नाही ही खंत आम्हाला सगळ्यांनाच वाटते आहे. खरं तर आमचं खासदार जर मोदी सरकारमध्ये असता तर 100% आमचा देखील विकास मोठ्या प्रमाणात झाला असता. जरी नसला तरी विकास झाला आहे, परंतु आज आम्ही सत्तेमध्ये मोदी साहेबांबरोबर जर बसलो असतो तर 100% विकास हा सातारा जिल्ह्याचा झाला असता. काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आमच्या एकनाथभाई शिंदे आणि कर्तबगार 2 उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कामं चालूच आहेत, परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींबरोबर आपला खासदार जिल्ह्याचा बसला पाहिजे, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बसला पाहिजे. त्या दृष्टीने सातारकर जनता यावेळी कौल देईल त्याच्याबद्दल पण काय मला दुमत वाटत नाही. शिंदे गटातील भरत गोगावले असतील किंवा अन्य मंत्री यांनी सध्या खतखत बोलून दाखवत आहेत की जागा कमी मिळत असल्यामुळे भाजपलाही गरज आहे, तर ही गरज आता उदयनराजेंना जर तिकीट दिलं तर ही गरज येतं तुम्ही कशा पद्धतीनं? हे पहा, उदयनराजे आमचे मित्र आहेत आणि ते आत्ता सध्या राज्यसभेवरती खासदार आहेत, त्यामुळं लोकशाहीमध्ये संख्या महत्त्वाची आहे आणि संख्या महत्त्वाची आहे म्हणून या जिल्ह्याचा 3रा खासदार आता निवडून येईल. त्यामुळं संख्येच्या दृष्टीने मोदी सरकार आणि सर्वजण विचार करतील आणि एका नवीन सर्वसामान्यांच्या एखाद्याला जर उमेदवारी मिळाली तर काय हरकत आहे. सर्वसामान्यांच्या वतीने जर माझ्यासारख्याला उमेदवारी मिळाली आणि मी खासदार झालो तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवेल. त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी महायुतीच्या माध्यमातून आता जागा आम्ही तर मागितलेलीच आहे. एकनाथभाईंना आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं आहे की यापूर्वीची जे काही झालेली परिस्थिती किंवा माझ्यावरती सातत्याने झालेला अन्याय या सगळ्या गोष्टी साहेबांना सांगितल्या. 2019 देखील मी पोटनिवडणुकीला अर्ज भरला होता, त्यावेळी देखील मला त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला थांबवलं, मला माघार घ्यायला लावली. परंतु सातत्याने आम्ही तरी अन्याय का सहन करायचा? ही साताऱ्याचं भूमी आहे, ही साताऱ्याच्या भूमीमध्ये आम्ही अन्याय सहन करणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आता पुन्हा माझ्यावरती अन्याय होणार नाही याची महायुतीचे नेते नक्की
दक्षता घेतील.